शेतकरी मित्रांनो नमस्कार। शेतकरी मित्रांनो आज आपण शेंद्रवादा तालुका गंगापूर जिल्हा छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी आलेलो आहे आणि खास करून या ठिकाणी आपण व्यापारी तसेच शेतकऱ्यांसोबत कापूस उत्पादक शेतकरी आहे या सर्वांसोबत आपण थेट चर्चा करूया। यांची व्यथा काय, यांचं म्हणणं काय, सरकारपर्यंत निश्चितच यांच्या भावना पोहोचवण्याचं काम आपण या माध्यमातून करणार आहे। सगळ्यात अगोदर तर आपण आज शेंद्रवादा बाजारामध्ये ताजा कापसाला काय बाजार भाव मिळतोय हे यांच्याकडून जाणून घेऊ, त्यानंतर आपण शेतकऱ्यांच्या लगेच प्रतिक्रिया घेऊ। सगळ्यात अगोदर हे सांगा आजचं ताजं मार्केट शेंद्रवाद्याचं काय? 7100। 7100 बर, येत्या काळात काही बदल होण्याची शक्यता आहे? बर, होण्याची शक्यता आहे। कुठपर्यंत जाऊ शकतो काय अंदाज? 8 पर्यंत जाऊ शकतो। 8 पर्यंत जाऊ शकतो। बर, या ठिकाणी कमीत कमी या व्यापारी बंधूंनी आपल्याला एक आनंदाची बातमी तर अशी दिली की येत्या काळात बदल होऊ शकतो आणि 8 पर्यंत जाऊ शकतो असं यांचं म्हणणं आहे। शेतकरी वर्ग या समोर या, काका कुठे येते? सगळ्यात अगोदर आपलं नाव सांगा। अरे या नाही ना, या ऐकून या। सगळ्यात अगोदर आपलं नाव सांगा। पोपट एकनाथ दुबिले, शिवपूर। बर, आता सद्यस्थितीला जो कापूस बाजार भाव चालू आहे तर हा बाजार भाव शेतकऱ्याला परवडतो का? हा भाव पुरतच नाही शेतकऱ्याला, कारण वेचणीचा खर्च, औषधाचा खर्च, खताचा खर्च, नांगटीचा खर्च, रोट्याचा खर्च, कारण सगळी शेती आता विकत झालेली आणि वखराला सुद्धा 600 रुपये एकर, वखराला म्हणजे वखर आणायला बी 600 रुपये एकर द्यावं लागत, त्याच्यामुळे हा भाव पुरतच नाही। किमान 12 ते 13 हजार रुपये भाव कापसाला मिळायला पाहिजे। बर, मला शेतकऱ्याला पुरत, बिलकुल बिलकुल, मला सांगा सुरुवातीपासून जर विचार केला तर शेवटपर्यंत एकरी साधारणतः किती खर्च शेतकऱ्याला लागतो? खर्च तितका मी ऍक्च्युली त्याचा असं काढेल नाही म्हणा, पण एक अंदाजे जेमतेम समजा काही 14 हजार रुपये खर्च येतो एकरी सगळं विकत झाल्यामुळे। बर बर बर, आणि त्याच्यात आपली स्वतःची मेहनत मजुरी लावली तर कितीतरी पुढे जाऊन जातात, मग आपली मेहनत जर लावली तर मग लावायचं कामच नाही, लावली तर मग पुरतच नाही लगेच, मग ते पुरतच नाही पडत लगेच। बरोबर आहे, बरोबर। काका आपल्याला जे पंतप्रधान सन्मान योजनेचे पैसे 2000 रुपये ते येतात का? ते येतात। बर, आता राज्य सरकारचे 2000 आले का? आले, ते पण आले। बर बर, दुष्काळ जाहीर झाला परंतु आपला छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये त्या ठिकाणी काही मदत वगैरे आपल्याला तुम्हाला काही मिळालेली आहे का? अजून अनुदानचे पैसे मिळाले पण विमा नाही मिळाला। अच्छा, विमा नाही मिळाला। अनुदान पैसे ते मागच्या सततधार पावसाच्या अतिवृष्टीचे होते, आता सध्या या वर्षीच काही मिळालं का? या वर्षीच मिळाले नुकसान भरपाईची। बर, या मागच्या वर्षीचे होते पण यंदा मिळाले समजा। बरोबर आहे, बरोबर आहे। मग समजा या ठिकाणी समजा आपला व्हिडिओ मुख्यमंत्री साहेबापर्यंत जाणार आहे तर मुख्यमंत्र्याला तुम्ही काय विनंती कराल? तुम्ही शेतकऱ्याच्या वतीनं काही कापसाला कुठपर्यंत भाव द्यावा काय बोलाल? विनंती हीच एक भाऊ, 12-13 हजार रुपये भाव मिळायला पाहिजे, विम्याचे पैसे भेटायला पाहिजे, नुकसान भरपाई की यंदाची भेटायला पाहिजे, मागच्या वर्षीची भेटली तशी यंदाची पण भेटायला पाहिजे, यंदाची पण भेटायला पाहिजे। तर मग शेतीला यंदा कसं झालेलं आहे, पाऊस कमी असल्यामुळे एवढं उत्पन्न झालं नाही, एकरी 5 चा आवरेज आलं फक्त, यंदा काही 10-12 चा आवरेज मिळणार नाही शेतकऱ्याला कापसाचा। बिलकुल बिलकुल बिलकुल। हे काका पण आपल्या सोबत आहे। काका आपलं नाव? कल्याण पंढरनाथ। बर, काय आपल्याला किती शेती आहे? 3.5 एकर। काय म्हणते शेतकऱ्याची दाय ना? शेतकरी जाय ना, अध्यक्ष आहे ना, सगळं तेच जाय नाही, दुसरं काय? बरोबर आहे, बरोबर आहे। इथून तिथून जाय नाही, एकच आहे। बर बर बर, आपलं नाव? लक्ष्मण बंशी निकम। बर, काय सद्यस्थितीला शेतामध्ये कापूस आहे परंतु उत्पन्न म्हणाव तसं नाही, तर काय वाटतं तुम्हाला एकरी किती उत्पन्न होईल या वर्षी? होईल 4-5 क्विंटल। 4-5 क्विंटल? 4-5 क्विंटल मध्ये काय होणार आपलं? मग किमान भावाची काय अपेक्षा आहे? मग भाव वाढेल कमीत कमी 10-11 हजार। 10-11 हजार रुपये? तर निश्चितच आपण शेंद्रवादा या गावामध्ये आलो आणि शेंद्रवादा गावामध्ये आल्या असताना या ठिकाणी शेतकरी बंधू व्यापारी बंधू यांच्यासोबत संवाद साधला। व्यापाऱ्यांनी सांगितलं की आजचा जो ताजा भाव आहे 7100 आहे, चांगला कापूस असेल, जास्त कापूस असेल तर तप्पीचा तर 7200 पर्यंत आहे, परंतु आणि शेतकऱ्याचं म्हणणं असं आहे की सद्यस्थितीला जो काही खर्च आहे, यावर्षीचं वातावरण, यावर्षीचं उत्पन्न, हे सगळं काही पाहता 100% शेतकऱ्याला अपेक्षा आहे किमान भाव 10-11 हजाराच्या पुढे जावा। चला मित्रांनो, शेतकऱ्याची व्यथा मी तुमच्या या व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्या समोर मांडली। निश्चितच हा व्हिडिओ आवडल्यास प्लीज लाईक, सबस्क्राईब, कमेंट्स आणि शेअर करा आणि भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये अशीच नवीन छान माहिती घेऊन। धन्यवाद।